सर काय सांगाल तुम्ही, आपण विधानसभा सदस्यांचा राजीनामा दिला, काय सांगाल? आज मी माझा आमदारकीचा राजीनामा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या समवेत विधानसभा अध्यक्षांकडे या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे. गेले 5 वर्ष मी या मतदारसंघात सातत्याने विविध विकासात्मक कामं करणे या ठिकाणी केली. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून सातत्याने मला या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान एकनाथ शिंदेसाहेब यांनी वेळोवेळी विकासाच्या दृष्टिकोनातून मला विकासाचा निधी देण्याच्या दृष्टिकोनातून मला मदत केली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला सहकार्य केलं. आज मी या ठिकाणी बघितलं की माझ्या तालुका मुंबईची तान भागात या तालुक्याची सर्वात मोठी टंचाई या तालुक्यात आहे आणि म्हणून 285 गावांची जी पाणी योजनेचा जो प्रश्न मी गेल्या आमदार झाल्यापासून या ठिकाणी मी त्याचा पाठपुरावा करत होतो, त्यासाठी या शेवटच्या अधिवेशनात शिंदेसाहेबांनी मला विशेष सहकार्य करून आणि युती सरकारने मला या बावली योजनेला मंजुरी त्या माध्यमातून दिली. भविष्यात 1-2 वर्षात या तालुका टंचाईमुक्त होईल आणि म्हणून तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भरीव असा रस्त्यांसाठी निधीसुद्धा शिंदेसाहेबांच्या युती सरकारच्या शिवसेनेच्या माध्यमातून मला या ठिकाणी मिळाला आणि म्हणून शिंदेसाहेबांवर प्रेम, शिंदेसाहेबांवर भावूक होऊन या ठिकाणी मी त्यांच्या शिवसेना पक्षात स्वाभिमानाने म्हणजे मी माझा आमदारकीच्या पदाचा राजीनामा देऊन आज त्यांच्यासोबत मी उद्या त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे. उद्धवसाहेबांचे आशीर्वाद त्या माध्यमातून घेणार आहे आणि नक्कीच या मतदारसंघाचा विकासाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या पुढची सत्ता ही सेना भाजपचीच असणार आहे, विरोधीच्या सांगण्याची गरज नाही आणि म्हणून सत्तेत राहून विकासाची अधिकची गती घेण्याची भूमिका मी या माध्यमातून पुढच्या काळात या ठिकाणी घेतलेली आहे आणि आज या ठिकाणी मी माझा आमदारकी पदाचा मी राजीनामा दिला.